आजही 24 तास एक पाऊल पुढे। 1930 ते 1970 हा काळ गाजवणारी एक डॅशिंग अभिनेत्री म्हणजेच फिअरलेस नादिया। नावाप्रमाणेच फिअरलेस असलेल्या नादियावर नुकतीच एक डॉक्युमेंटरी चित्रित करण्यात आली। मुंबईत या फिल्मचा प्रीमियर थाटात पार पडला। यावेळी अमिताभ बच्चन इथे आवर्जून हजर होते। फिअरलेस नादिया या अभिनेत्रीनं 1930 दशकात भारतीय सिनेमा गाजवला होता। ही स्टंट वुमन तेव्हा प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झाली होती। हंटरवाली या नावानंही ती प्रसिद्ध होती। मूळची ऑस्ट्रेलियन असलेली नादिया भारतात आली आणि भारताचीच झाली। 1970 पर्यंत तिनं अनेक हिंदी सिनेमात अभिनय केला। भारतीय सिनेमांच्या 100 निमित्त नादियावर एक डॉक्युमेंटरी चित्रित केलीय, जिचा प्रीमियर नुकताच पार पडला। यावेळी अमिताभ बच्चन, नंदिता दास यांच्यासह अनेक मान्यवर इथे हजर होते। It's very worthwhile because of the contribution she made in the world. Many perhaps are unaware that even I must confess, is unaware that she has Australian roots. But this is a wonderful evening and I'm very happy to be here. No, I've not seen Fearless Nadia, but I've always wanted to. I've seen clippings of it here and there whenever they've talked about it. So I'm very curious and I think there's no better way to celebrate 100 years of cinema than watching the film. So I'm really looking forward to this evening. डायमंड क्वीन, मिस फ्रंटियर मेल, हंटरवाली अशा अनेक सिनेमांमधून गाजलेली नादिया। डॅशिंग आणि नावाप्रमाणेच फिअरलेस असलेली नादिया। सिनेरसिकांच्या हृदयात तिचं स्थान नेहमीच खास असेल हे वेगळं सांगायची गरज नाही। झी 24 तास साठी जयंती वाघतरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।